बरोबर असा बंकू असा मोठा वर्ग दिसतोय मला हे ना दिसतंय एवढं तरी पण आता जी अशी कंडिशन इली माझ्या दोन तीन मैत्रिणी लग्न केल्याने मी गेलोय हिरवी साडी बिडी नेसलेली पण टिकली मला कपाळात दिसेना कपाळ बारीक हिरव टिकून दिसायला लागलो अगो म्हटलं असं नाही करत म्हटलं असा काय कुंकू विंकू नाहीत नाही म्हणता आज लाल कुंकू विंकू नाहीत तर पोरग्या सांगता म्हणता माझी मैत्रिणी सांगता माका कुंकू बिंकू नाही आज हिरवी साडी नेसलंय ना म्हणून हिरव बारीक टिपको म्हणजे टिकली लावले म्हणता टिकली म्हणजे तो जमाना गेला अवशी आता काही नाही प्रपती राहायचा सुखी आता मागूची सगळी विचारली फक्त वडा भाऊ ती काय ती शास्त्रा आपले दोरो गोंडाळणार आणि घरा घेणार तो दिवस गेला आता टिकली पण लावले तर लावले नाही भावाच्या नावाने टिकली लावत आणि ती टिकली काढून गय तो आणि बिन धुऊन गेली की बाथरूमा कशी चिकटवून ठेवते तो आणि धुई पुरे म्हणजे घोवा काढून अशी काय भोवा घोवा काढून अशी मोरी एक लावून ठेवतली आणि थोड्या वेळात मग तो आणि बिन धुऊन झाला लावले नाही तर लावले नाही तर घोवा विसरा बाहेर जातली दुसरंच काहीतरी गो लागतो कपाळ म्हणजे ती टिकली जाग्यावरच थोडे दिवस गो असता बाथरूमात थोडे दिवस चिकटाना असता मग थोड्या दिवसां परत तो आपलं गम शिकलो त्या टिकलेचो का त्या बाथरूमात पडान आपलो पाणी बरोबर वका दिसेलो म्हणजे अशी आताची गत आहे म्हणून मग काय म्हणतोय पती राय तसं बरोबर आज भोवाने चांगलं सांगितलं आणि बरोबर आई वडिलांच्या सह बरोबर बरोबर महिला वर्गांसाठी सांगते आपल्या पतिरायाचा पण सुख त्या परमेश्वराकडे मागलं पाहिजे म्हणून म्हणते मंदिरामध्ये भजन करण्याची पहिल्यांदा सुवर्ण संधी भेटली ही पण आज 2.5 महिन्यानंतर आत्मार्थ भेटली त्याच्यामुळे कसं आहे बघा आपल्याला नको ती कोण मुलगी नाही का वंश दिव होय पण बरोबर सांगितलं मगाशी कारण तो बोरगो म्हणतो गणेशदादाचा बोरगो भजनामध्ये आहे नाहीतर आजकाल भजनामध्ये बसायला कोण बघत नाही कारण पार्टी
एन्जॉय या सगळा चाललं पण भजनामध्ये नको म्हणून बघा बरोबर सांगते. कारण आपल्याला जसं आई बहीण हवी बायको हवी तसं आपल्याला मुलगी पण हवी या गजरामधून एवढंच सांगतो. कारण कारण पुन्हा जन्म या गजरामधून एवढंच सांगतो की आई अधिष्ठ देवीच्या चरणापाशी सगळा मागतो घेईन. कारण काय बघा आज अधिष्ठ देवीच्या मंदिरामध्ये भजन करण्याची संधी भेटली आणि बरोबर बुवांच्या समोर पहिल्यांदाच असल्यामुळे थोडासा फापा होता. कारण बुवा काय सांभाळून घ्या आणि म्हणून काय म्हणतोय बघा या ठिकाणी आपल्याला स्त्रीभून हत्या या गजरामधून सांगायचा प्रयत्न करतो. कारण स्त्रीभून हत्या थांबवायचं आहे. कारण अलीकडे आपल्याकडे नाही पण अलीकडे या कलियुगामध्ये हे थोडस प्रमाण वाढलंय आणि या गजरामधून थोडक्यात आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणून म्हणतोय बघा Thank you.